नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज. कोयना धरणातून पाणी सोडण्यावरून सांगली व सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये वादविवाद सुरू आहेत. यामध्येच आज राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक या वादात उडी घेत उपसा सिंचन योजनेचा त्यांनी सातबाराच वाचून दाखवला आहे. पाहूयात काय म्हणाले ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक. कोयना धरणातून सध्या पाणी सोडण्यावरून एक आपल्याकडे विवाद सुरू आहे. या जिल्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सांगली आणि सातारा हे दोन्ही एकच जिल्हे होते. आताचा सातारा, आताच्या सांगली जिल्ह्यातला वाळवा, खानापूर म्हणजे खानापूर, कडेगाव, तासगाव, पुलूस आणि शिराळा हे तालुके सातारा जिल्ह्यामध्ये होते. आणि त्या सातारा जिल्ह्याचे 1941 सालापासून सलग 10-11 वर्ष बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते. बाळासाहेब देसाईंचा या जिल्ह्यातल्या, या सातारा पुण्या सातारा जिल्ह्यातल्या अनेक गावाशी ऋणानुबंध होता. त्यांच्या विकास कामाच्या अनेक पाऊलखुणा या जिल्ह्यामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. 1949 साली दोन जिल्हे झाले, त्यावेळी उत्तर सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई आणि दक्षिण सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष एस डी पाटील साहेब झाले. एस डी पाटील साहेबांनी त्यांच्या अंतर्यामी या आत्मचरित्रामध्ये आठवण सांगितलेली आहे की दोन भावांच्या वाटणीप्रमाणे टेबल, खुर्ची, कागदपत्र, प्रत्येक गोष्ट अशी आम्ही दोघांनी मिळून वाटून घेतली आणि शेवटी बाळासाहेब देसाई एस डी पाटलांना म्हणाले, ते दोघं वर्ग मित्र होते कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये, एस डी तुला अजून काय पाहिजे म्हणाले. एस डी पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अश्वारूढ तैलचित्र आहे, तेवढं साहेब मला द्या. त्या अंतर्यामीमध्ये म्हणले की बाळासाहेबाच्या मनाचं मोठेपणा मला दिसून आला आणि तिने मला ते दिलं. म्हणजे असा दोन भावासारखा असणारा सांगली आणि सातारा जिल्हा आणि त्याचं नेतृत्व करणारे बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराय देसाई या विवादामध्ये कुठंतरी दिसते. आता मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही, विवादामध्ये दिसते ही गोष्ट काही उचित होत नाही. शंभूराय देसाईने सुद्धा बाळासाहेब देसाईंच्या सारखी या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबत भूमिका घ्यावी असं आमचं यामध्ये आवर्जून आम्हाला नमूद करायचं आहे. दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महत्वाचा निर्णय 1984 साली कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहानं म्हणा किंवा यांच्या नेतृत्वानं खाली वसंतराव दादांनी ताकारी योजनेची सुरुवात केली आणि त्यांना पहिली प्रशासकीय मान्यता 26/4/1984 दिली आणि ताकारी योजनेची सुरुवात झाली. प्रत्येक योजनेसाठी पाणी द्यायचं झाल्यानंतर त्या कृष्णा खोऱ्यामध्ये म्हणजे कृष्णा नदीच्या उगमापासून शेवटापर्यंत जाणं हे सगळं आणि त्याला मिळणाऱ्या उपनद्याचं म्हणून कृष्णा खोरे होते. त्याच्या पाणी वाटपाचे काय निकष ठरलेले आहेत आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून कोणत्या योजनेसाठी किती पाणी द्यायचं त्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदा होतो आणि त्याला केंद्रीय जल आयोगापर्यंतच्या मान्यता घेतल्या जातात. त्याप्रमाणे ताकारी योजनेसाठी कोयना धरणातून 19.21 TMC पाणी आणि कृष्णा नदीतून 7.44 TMC पाणी हे पाण्याचा नियोजित पाणी वापरासंबंधी निर्णय झाला. त्याच्यातलं 9.29 TMC पाणी हे ताकारी योजनेसाठी आणि 17.36 TMC पाणी हे म्हैसाळ योजनेसाठी वापरायचं होतं. आणि ह्या पद्धतीनं निर्णय होऊन ताकारी योजनेच्या ह्या सगळ्या प्रस्तावाला
केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने 9 जुलै 2009 ला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ते ताकारीचं वाटत आहे. ताकारीमध्ये साधारण त्यावेळेचा खानापूर म्हणजे आताचा कडेगाव खानापूर आणि तासगाव हे 3 तालुक्यातल्या आणि पलूची काही गावं होती म्हणा त्या गावांचा समावेश होता. उर्वरित जो भाग राहिलेला होता त्या संदर्भामध्ये मागणी होती आणि त्याचा निर्णय 19/2/1996 टेबो योजना म्हणून जी आहे त्या टेबो योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली 19/2/1996. त्याच्यामध्ये 22.13 TMC पाणी टेबो योजनेला द्यायचं होतं. त्याच्यातलं कोयना धरणातून 17.46 TMC, वांग धरणातून 1.03 TMC, तारळी धरणातून 1.67 TMC आणि पावसाळ्यात पुराचं वाहून जाणारं 0.97 TMC असं 19.22.13 TMC पाणी हे टेबो योजनेला द्यायचं होतं. या प्रस्तावाला 14/3/2011 केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा शासनानं प्रस्ताव केला, पाणी वाटपाचं नियोजन झालं आणि त्याला महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या अधिक केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सर्व मान्यता मिळालेल्या आहेत. त्यामुळे हे वाटप पाण्याचं अंतिम झालेलं आहे. जयंत पाटील साहेब 2019 ते 2022-2021 पर्यंत जलसंपदा मंत्री होते आणि अत्यंत व्यवस्थितपणानं टेंबू ताकारे म्हैशाळ आणि अन्य सगळ्या योजनांचा अभ्यासपूर्वक वापर होत होता. पुराच्या परिस्थितीचं योग्य नियंत्रण, दुष्काळामध्ये तलाव भरून येणे, पाणी त्याचं बिल वीज बिल दुष्काळ निधीतून भरणे वगैरे चांगले निर्णय त्या काळात झाले आणि ह्या सगळ्या योजनांची आवर्तनं व्यवस्थित सुरू होती. दुर्दैवानं सरकार गेलं, जयंत पाटील साहेबांच्याकडे ते खत राहिलेलं नाही आता आणि त्यामुळं आता आपल्याकडे अशी परिस्थिती नव्यानं अशी निर्माण झालेली आहे की त्या कोयना धरणामध्ये एकूण क्षमता ती साधारण 105 TMC, हे धरण शेवट 95 TMC पर्यंत भरलं. त्यामुळे 10 TMC पाणी कमी उपलब्ध झालं असं साधारण पावसाच्या आकडेवारीवरून दिसून येते. आता ते 95 TMC पाणी भरल्यानंतर मग ते पाणी पुरवण करणं पुरवलं अशा पद्धतीचा काही लोकांचा दावा होता आणि त्यामुळं मग पाणी सोडण्यामध्ये काय अडथळे निर्माण व्हायला लागले. वास्तविक 10 TMC पाणी जरी कमी आलं तरी जे नियोजित पाण्याचा वापर आहे तो पाण्याचा वापर करायला कोणतीही अडचण येत नव्हती. पूर्वी यापूर्वी 2-3 वेळा 5 वेळा धरण भरलं नव्हतं आणि त्यावेळी सुद्धा व्यवस्थित पाणी सोडायची प्रक्रिया झालेली होती. त्यामुळं एक काल्पनिक प्रश्न तयार झाला की आता 10 TMC पाणी कमी आहे, मग आपण पाणी नाही पाणी जर सोडलं तर मग पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये पाण्याचं काय होईल. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये पाणी येत असताना अगदी शेवट या वर्षी सुद्धा 26 TMC पाण्याचा आकडा शेवटी पाणी शिल्लक होतं. जूनमध्ये 26 TMC पर्यंत पाणी शिल्लक राहिलेलं असतं. विजेचं पाण्याचा बदल वापर आपल्याला करता येऊ शकतो त्या पद्धतीचा काय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विषय त्यामधला असा आहे की त्या सगळ्या गोष्टी त्या जलसंपदा विभागानं हाताळायच्या गोष्टी आहेत. त्या इथल्या खाल्ल्या पातळीवर किंवा पालकमंत्री आणि बाकीच्या कोणालाही त्यामध्ये कोणताही रोल नाही, परंतु ज्याचा रोल नाही तीच माणसं आता त्या विषयामध्ये एकमेकाचा ह्याच्यात वाकयुद्ध त्यांच्यामध्ये सुरू आहे आणि लोकांच्यामध्ये अकारण थोडं भीतीचं वातावरण त्यामुळं निर्माण होत आहे. वास्तविक टेंबू ताकारी म्हैशाळ या योजनेवर जवळजवळ 3 ते 3.5 लाख एकर क्षेत्र बागायत तयार नवीन झालेलं आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांनी आपली पिकं केलेली आहेत. त्यांचं सगळं जीवनमान ह्या सगळ्या
खानापूर आटपाडी कोटे मंगाळ जत मिरज तासगाव कडेगाव पलूस ह्या सगळ्यांचं जीवनमान ह्या योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे ह्या विषयावर राजकारण करण्यापेक्षा जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचा गरज पडली तर सल्ला घ्या, वास्तविक सल्ला घेणे सुद्धा गरज नाही. आणि पाण्याचं आवर्तन जे नियमित आहेत त्या पद्धतीनं आवर्तन सुरू ठेवली पाहिजे आणि ती ठेवायला कोणतीही तांत्रिक अडचण येत नाही. आता ह्या काल्पनिक अडचणी तयार केल्यामुळं हा जो प्रश्न तयार झालेला आहे त्यावर आम्ही आता शासनाकडे मागणी करतोय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून किंवा जलसंपदा विभागानंच आपली भूमिका जाहीर करावी, कारण जलसंपदा विभाग यावर काहीच बोलत नाही. देवेंद्र फडणवीस वास्तविक जलसंपदा खातं त्यांच्याकडे आहे, त्यांनी ठोस भूमिका घेऊन या दुष्काळी भागातल्या लोकांना नियमित आवर्तन देऊन, म्हणजे आता पाणी उद्या सोडतील परंतु इकडे पिकं जळली आणि पुन्हा पाणी सोडलं असं होऊन लोकांच्याकडे प्रश्न निर्माण होऊ नये अशी आमची विनंती आहे. नियमित आवर्तनं जी आहेत त्या पद्धतीने नियमित आवर्तनं होऊन शेतकऱ्यांना उपलब्ध पाणी व्यवस्थितपणानं मिळावं त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये गरज पडली तर आम्ही जाणार आहे आणि त्यांना शासनाला आदेश देण्याला विनंती करणार आहे की त्या शासनाला तुम्ही आदेश द्या किंवा ही आवर्तनं नियमित सुरू ठेवली पाहिजे. तर गरज पडली तर आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहे. रमेश जाधव, सेमिस्टार न्यूज, बीटा.